आजच चॅनल ला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन क्लिक करा। एमपीएससी च्या परीक्षांची तयारी करताय का? स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी सर्वोत्कृष्ट प्लॅटफॉर्म म्हणजे एमपीएससी लक्ष ऍप आताच प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा। सर्व विषयांची तयारी लाइव व रेकॉर्डेड क्लासेस द्वारे, तज्ञ मार्गदर्शक, पीडीएफ नोट्स व टेस्ट सीरीज एकाच ठिकाणी। अधिक माहितीसाठी संपर्क 8669456963। चल गुड मॉर्निंग सगळ्यांना। तर आपण अँग्लो अफगान वॉर हा सुरू केला होता आणि अँग्लो अफगान वॉर काल आपण संपवला होता। काल आपण अँग्लो अफगान वॉर मधल्या तीनही वॉर विस्तृत स्वरूपामध्ये पाहिले होते आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की जो अँग्लो अफगान वॉर आहे तोच आपण आता काय करणार आहे, थोडा पिक्चरायझेशनच्या साह्यानं किंवा आपण व्हिडिओच्या साह्यानं तो समजून घेणार आहे हे आपण बोललो होतो। तर मला बघू द्या कोणकोण विद्यार्थी आलेले आहेत। गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग। तर अँग्लो अफगान वॉर हे काय होतं नेमकं? तुम्हाला दिसेल की अफगाणिस्तानला ऍज अ बफर झोन सगळ्यांना वापरायचं होतं, मग तो भारताचा भाग असू द्या। भारतावरती आक्रमणाची भीती लॉर्ड ऑकलंडला वाटत होती। USSR रशिया जी 19व्या सेंचुरीच्या सुरुवातीला एक मोठी सत्ता म्हणून तयार होत होती, तिला अफगाणिस्तान एका बफर झोन सारखा हवा होता। आणि ब्रिटिशला सुद्धा ह्या रशियाचे जे प्लॅन्स आहेत ते लक्षात आले होते। त्यावेळी जो गव्हर्नर जनरल होता त्याचं नाव लॉर्ड ऑकलंड, याला अफगाणिस्तान मध्ये जो आमीर आहे तो असा पाहिजे होता की तो त्याचा पपेट म्हणून काम करेल, तो त्याचा कठपुतळी म्हणून काम करेल। दोस्त महम्मद काय म्हणाला, ठीक आहे मी काम करेल तुझ्यासाठी, जे पहिलं युद्ध आपण पाहिलं, मी काम करेल तुझ्यासाठी पण मला पेशावर पाहिजे। पण अफगाणिस्तानचा जो आमीर होता दोस्त महम्मद त्याला पेशावर कसं देणार, कारण पेशावर सिखांच्या ताब्यात होत आणि सिखांसोबत ऑलरेडी एक तह झाला होता की सतलज नदीच्या पलीकडे आम्ही कधीही तुम्हाला त्रास देणार नाही। मग आता काय करायचं? तर पंजाबही हवा होता, मग आता यांच्यावरती डायरेक्ट अटॅक करायचा का असा प्रश्न लॉर्ड ऑकलंडला पडला आणि यांनी फॉरवर्ड पॉलिसीचा वापर केला। यांनी या कार्यामध्ये तीन लोकांना सोबत आणलं आणि त्रिपक्षीय करार केला। त्याच्या आश्रयाला ऑलरेडी शहा शुजा हा आलेला होता आणि शहा शुजाला अफगाणिस्तानचं आमीर बनायचं होतं। मग या शहा शुजा सोबत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं एक करार केला। काहीतरी कारण तर सांगावं लागेल अटॅक करायसाठी की कारण काय। मग कारण काय सांगितलं त्याने की हा जो अफगाणिस्तान आहे ना तिथला वास्तविक शासक शहा शुजा आहे। आणि मग एक त्रिपक्षीय करार झाला। ज्या त्रिपक्षीय करारामध्ये रणजित सिंग होता, सिखांचे राजे रणजित सिंग होते, त्यानंतर शहा शुजा आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी या तिघांचा मिळून त्रिपक्षीय करार 1838 मध्ये झाला। तर वैष्णवी आता नॉन स्टॉप बोलणार आहे मी, जे काल आपण पाहिलं ते पिक्चरायझेशन मध्ये आपण बघतोय तर थोडस आधीपासून बघशील। पण रणजित सिंग म्हणाला की मी जे म्हणत होतो ना त्याबद्दल मी पक्का आहे, तुम्ही सतलज नदीच्या अलीकडे काय जे करायचं ते करा पण माझ्या भागामध्ये मात्र तुम्ही मला त्रास द्यायचा नाही। आणि ठरलं की अफगाणिस्तान मध्ये शाह शुजाला राजा बनवायचं आणि याला म्हटलं जातं
द ग्रेट गेम, जो ग्रेट गेम मी तुम्हाला काल सांगितलं ना, तर याला म्हटलं जातं ग्रेट गेम. इतपर्यंत लक्षात आलं? येस. कावेरी गुड मॉर्निंग बेटा, वैष्णवी गुड मॉर्निंग बाळ. तर काल जो भाग आपण पाहिला होता, मी तुम्हाला म्हटलं की पिक्चरायझेशन टेक्निकनी आज तो आपण परत बघूया, तर इथवर तुम्हाला समजलं का? याला म्हटलं जातं द ग्रेट गेम. काय म्हटलं जातं? ग्रेट गेम. या ग्रेट गेम मध्ये रशियाला पण अफगाणिस्तान पाहिजे होता आणि ब्रिटनला अफगाणिस्तानला ऍज अ बफर झोन वापरायचं होतं. आणि ब्रिटनला तो जो तिथला राजा आहे तो ब्रिटनचा कठपुतली राजा, पपेट राजा हवा होता. तर इथवर कळलंय दोघींना पण? मग झालं काय? मग झालं काय? पहिलं युद्ध झालं. बाळ इथवर कळलं का? येस, वैष्णवी चालय कळलं. कावेरी तुला कळलं बेटा? कालचं सेशन केलंस तू? मला काय लक्षात आलं की उद्याला सुट्टी आहे, उद्या संडे आहे, मग आपल्याला नवीन टॉपिक घेऊन कसा चालेल? व्हिज्युअलायझेशन टेक्निक मध्ये सरांनी एक गडबड केली असं मला दिसत. सरांनी एक वॉल टाकलाच नाही. तर आता इथे बघा, इथे हा सेकंडच्या वेळी जो राजा होता 1864 to 1866, नाही तो तुम्हाला आठवत पण असेल, आपण ते एकदमच छान पाहिलं होतं. हे पहिला वॉर आठवतो का कावेरी आणि वैष्णवी? आपण पाहिलं होतं की दोस्त मेहमदला हे आवडलं नाही आणि मग जे युद्ध झालं ते आतून आतल्या मार्गाने झालं, एका एका कबिलाला जिंकत गेले आणि त्यांनी शहाशुजाला राजा बनवलं. पण अफगाणी लोकांनी शहाशुजाला पण मारून टाकलं आणि तिथे जो रॉबर्ट बर्नेट आला होता त्यालाही मारून टाकलं. मग काय झालं? रॉबर्ट बर्नेटला मारून टाकल्यानंतर परत एकदा दोस्त महम्मदच्या मुलालाच, याकूब खानलाच गादीवर बसवावं लागलं. आठवतंय बेटा? मी परत एकदा तो व्हिडिओ टाकेल तुमच्यासाठी आणि आपल्याला तो शिकता येईल. पण अँग्लो फर्स्ट अफगाण वॉर हा जो आहे तो आपण एकदम चांगला घेतला होता, त्यामुळे तो तुम्हाला कळलाच असेल. पहिला वॉर झाला तेव्हा कोण होतं? तर पहिला वॉर झाला तेव्हा लॉर्ड ऑकलंड हा गव्हर्नर होता. आणि एक मिनिट, हे चालू झालं की काय? आणि जेव्हा दुसरा वॉर झाला तेव्हा कोण गव्हर्नर होता? तर दुसरा वॉर झाला तेव्हा लॉर्ड लिटन हा गव्हर्नर होता. आणि लिटनला ना कुणाशीच काय करायचं नव्हतं, सॉरी शेर अलीला. हा शेर अली दिसतोय ना, हा एकदम शेरासारखा होता, एकदम लॉयन सारखा होता, एकदम सिंहासारखा होता. म्हणजे कसा? याला काय करायचं नव्हतं. म्हणजे तू ब्रिटन, तू पण आपल्या ठिकाणी गप्प बैस आणि तू पण आपल्या ठिकाणी गप्प बैस. मला तुमच्या दोघांसोबतही कसली ट्रीटी ब्रिटी करायची नाहीये आणि मला माझं स्वातंत्र्य जे आहे ते अबाधित ठेवायचं आहे. डिप्लोमॅटिक रिलेशन विथ अफगाणिस्तान, रशियन एनवॉयज अराइव्ड इन काबुल इन 22 जुलै 1878. आता याच्याकडे रशियातून काही प्रतिनिधी आले हे लिटनला माहिती झालं. आता लिटनला एक लक्षात आलं की अरे हा तर काही आपला ऐकत नाहीये, हा काही आपल्या हातातली बाहुली होणार नाहीये, शेर अली काही आपल्या मनानं ऐकणार नाहीये.
तो काहीही डिप्लोमॅटिक रिलेशन ठेवू इच्छित नाही, पण हे तर फार चुकीचं झालं. याच्याकडे रशियाचे प्रतिनिधी आले, त्यांचं याने स्वागत केलं, आणि आपले प्रतिनिधी गेले तर त्यांना यांनी धमकी दिली. तर हा शेर अली तर फार वाईट आहे. मलिटननी ठरवलं बिलकुल नाही, याला जास्त ऐकायचं नाही, आता याची वेळ आलेली आहे, याच्याशी युद्ध करायचं आणि याला हरवायचं. आता युद्ध करायचं ज्यावेळी ब्रिटन म्हणतो तेव्हा ब्रिटन ही खूप शक्तिशाली आहे, आणि ब्रिटननी खैबर खिंडीतनं यांच्यावरती युद्ध पुकारलं, सेकंड अँग्लो अफगान वॉर. आणि हा कुठे गेला, जसं ब्रिटिशांनी याच्यावरती आक्रमण केलं, हा इकडे रशियामध्ये चालला गेला. आपला शेर कुठे गेला, हा जो आपला शेर आहे ना, हा रशियाला गेला आणि म्हणाला अरे मला वाचवा. ते म्हणाले की शेर अली जो आहे हा या दरम्यान मारला गेला. रशियानं मदत केली नाही, फार मदत रशियानं केली नाही, आणि अफगाणिस्तान जो आहे तो ब्रिटननं जिंकला व्हॉइस रॉय लॉर्ड लीडन असताना. आणि कोणाला बनवलं गादी, बसवलं गादीवरती, याकूब खानला. हा शेर अलीचाच कोण होता, पुत्र होता. मी तुम्हाला एक फोटो पण दाखवला होता, आठवलं, गंडमगची टेरिटरी झाली, तह झाला गंडमगचा. आणि गंडमगच्या तहामध्ये कोणाला, याकूब खानला बसवण्यात आलं गादीवरती. पण अफगाणांना हे रुचलं नाही, अफगाणांना ब्रिटिशांची अशी मक्तेदारी मोनोपोली बिलकुल रुचली नाही, आणि गंडमगची ट्रिटी झाली. गंडमगच्या ट्रिटीमध्ये एक त्यांचा जो प्रतिनिधी आहे, रेसिडेंट, तो तिथे राहणार नेहमीसाठी. आणि आता लक्षात आलं की याकूब खान हा पूर्णपणे ब्रिटिशांच्या कंट्रोलमध्ये आहे, आणि ब्रिटिश रेसिडेंटनं त्या गंडमगला पाठवण्यात आला. हा कोण आहे रे याकूब खान, कोण आहे ग हा, हा सण आहे. कोणाचा, कोणाचा मुलगा आहे हा, त्या शेर अलीचाच मुलगा आहे. तो शेर अली बिचारा मारला गेला, ऐकला नाही कोणाचं मारला गेला. आता ब्रिटिश रेसिडेंटला तिथल्या लोकांनी मारून टाकलं, उडवलं, है ना. इतकंच नव्हे, त्याच्यासोबत जो स्टाफ होता, गार्ड होता, सगळ्यांनाच मारून टाकलं. म्हणजेच अफगाणिस्तानवरती अटॅक करण्याची ही पॉलिसी ब्रिटिशांची फेल ठरली. माहिती आहे तुम्हाला, त्यांनी याकूब खानला सुद्धा मारून टाकलं, आणि अब्दुल रहमान हा जो नातू, नेफ्यू, सॉरी नेफ्यू होता शेर अलीचा, तो येऊन गादीवरती बसला. कबिलातल्या लोकांनी त्यांना मदत केली, अफगाणांनी त्यांना मदत केली. मग यानंतर हा जो शेर अली आहे ना, सॉरी हा जो काय त्याचा जो नेफ्यू आहे, या नेफ्यू सोबत अब्दुल रहमान अफगाणिस्तान सोबत नंतरच्या काळामध्ये लॉर्ड लिटन नंतर जो लॉर्ड रिपन आला, तो रिपन जरा बरा होता, है ना. लिटनचं धोरण कसं होतं, दडपशाहीचं होतं. रिपनचं धोरण जरा चांगलं होतं. तो रिपन जो आला, त्यांनी याच्यासोबत काय केलं, तह केला. आणि इथून कसं झालं, सेकंड वॉर नंतर ब्रिटिशांचं कंट्रोल अफगाणिस्तानवर प्रस्थापित झालं. आणि हा जो अब्दुल रहमान सोबत जो ट्रिटी आहे, तो ट्रिटी कोणी केला होता, तर हा ट्रिटी केला होता रिपननी. तर अशा पद्धतीनं आपण दोन युद्ध पाहिली होती महत्वाची. तर मी तुम्हाला म्हटलं होतं दोन्ही युद्ध आपण थोडीफार व्हिज्युअलायझेशन टेक्निकनी बघूयात. मला एक आवडतं मुलींचं, मुली किमान येऊन बघतात, हे मुलं जेव्हा जाग आली तेव्हा क्लास बघतात. तर वैष्णवी आणि कावेरी क्लास आपण आतापर्यंत दोन युद्ध महत्वाची जी पाहिली ती दोघींना पण कळली का ग. आपण आतापर्यंत जी दोन महत्वाची युद्ध पाहिली, तीन पाहिली होती आपण, इथे दोन पाहिली. तर काही प्रश्न आपण घेऊन घेऊया. माझ्या एक लक्षात आलं की संध्याकाळच्या सेशनला पूर्ण होत नाहीत, है ना. तर कावेरी तू पण येत चल संध्याकाळी, आपण जे काही शिकलो बाळा त्याच्यावरती आपण सेशन घेत असतो संध्याकाळी प्रश्नांचं. तर ते प्रश्नांच्या सेशनला तू पण येत चल हवं तर. आणि तिसरं युद्ध हबीबुल्ला याचं, मग आता राज्यसेवेमध्ये या भागावर मॅडमनी इतकं सगळं आपल्याला शिकवलं, त्याच्यावर प्रश्न येतात की नाही हा महत्वाचा प्रश्न आहे. बिलकुल येतात बेटा, ज्या ज्या भागावर प्रश्न येतात, एकेका मार्काची लढाई आहे, आणि आपल्याला सगळं आलं पाहिजे, हा हे माझं उद्दिष्ट आहे. छान समजलं ना, थँक्यू.
कावेरी तुला पण कालचं सेशन केलं होतंस कावेरी यस तर प्रश्न घेऊया कारण संध्याकाळच्या सेशन मध्ये ते आपलं रेस्पिरेटरी सिस्टीम चालू करायचं डायजेस्टिव्ह सिस्टीम चालू करायचं तेव्हा गोंधळ उडू शकतो आणि आज जर मी अँग्लो ब्रह्मा वॉर सुरू जरी केला तरी तो आजच्या संपणार नाही तर इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते आपण थोडं बघूया त्यांनी प्रशासनाचे भारतीयकरण केले त्यांनी अफगाण युद्धाचा शेवट केला त्यांनी आर्म्स ऍक्ट रद्द केला ते कोण होते राज्यसेवा मुख्यला 2016 ला आलेला प्रश्न आहे लॉर्ड रिटन लॉर्ड रिपन लॉर्ड हेस्टिंग की लॉर्ड इल्बर्ट सांगा चल उत्तर द्या चुकलं तरी चालेल उत्तर द्या हा बिलकुल असं करू नका आता हाल हा लेक्चर नंतर पण ऐकतील ना विद्यार्थी तर हरकत नाही बस एवढं लक्षात घ्या की मॅडम अनेक प्लॅटफॉर्मवर आहे पण आपल्याला शिकवायला वेळ देतात मला एक सांगा माझ्या ऐवजी तुम्हाला कोणी दुसरं हवं असेल हिस्ट्रीचं सेशन शिकवायला रोज त्या वेळात सेशन होती मी तुम्हाला सांगते ना कावेरी सोमवार मंगळवार बुधवार सायन्स आणि गुरुवार शुक्रवार शनिवार इतिहास मध्यंतरी सुट्टीवर होते संप्रिता म्हणून माझी लहान मुलगी आहे तिचा वाढदिवस होता म्हणून तर गुरुवार शुक्रवार शनिवार इतिहास बेटा आणि सोमवार मंगळवार बुधवार सायन्स किती जण कावेरी बाळ लक्षात आलं का आणि संध्याकाळी 5:30 वाजताचं जे सेशन होतं ना ते ऍप वरती होत नाही ते युट्यूब वर होतं जे काय आपण शिकलोत बेटा त्याचं आपण विश्लेषण जे आहे जे काय आपण शिकलोत त्याचं प्रश्नारूपात विश्लेषण आपण संध्याकाळी घेतोय त्याच्यामध्ये आपण गतवर्षीचे प्रश्न आणि एमसीक्यू तर तुला सांगते डायजेस्टिव्ह सिस्टीम वरती आपण 40 पेक्षा जास्त प्रश्न घेतलेले तिथे आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम आता जे शिकलोत ना मला वाटतं डायजेस्टिव्ह सिस्टीम हा डायजेस्टिव्ह सिस्टीम झालं तुमचं तर डायजेस्टिव्ह सिस्टीम जे शिकलोत ना कावेरी त्याच्यामधले आपण 40 पेक्षा जास्त प्रश्न तिथे घेतलेले आहेत येस तर संध्याकाळचं 5:30 सेशन आणि सकाळचं 6:30 सेशन ना तर वैष्णवी उत्तर दे ना वैष्णवी उत्तर दे ना लॉर्ड लिटन ने युद्ध केलं होतं दुसरं अफगाण युद्ध अगदी बरोबर आहे कावेरी तुझं आणि युद्धाचा समाप्ती कोणी केली होती तर रिपणनी केली होती या दोन पैकी आपल्याला एक पण माहित असेल ना की आर्म्स ऍक्ट कोणी रद्द केला आणि त्यांनी प्रशासनाचं भारतीयकरण केलं या उदार महत्वाचे होते भारताबद्दल जरा प्रेम होते यांना त्यांनी राजीनामा का दिला होता कुणाला माहितीये वैष्णवी कावेरी तुम्ही सांगा मी थोड्या वेळाने सांगतेच तुम्हाला यांनी राजीनामा का दिला होता माहितीये कावेरी कारण की तुम्ही भारतीय तिजोरीतला पैसा इतर ठिकाणी लढता त्यासाठी वापरता या गोष्टीच्या रिपण हा विरोधात होता की तुम्ही भारताच्या तिजोरीतला पैसा इतर ठिकाणी वापरता इतर देशांमध्ये लढण्यासाठी वापरता या गोष्टीच्या रिपण हा विरोधात होता त्यामुळे तर लॉर्ड रिपण यांनी बाळ पुढचा प्रश्न पहिलं अँग्लो अफगाण युद्धाचं कारण काय होतं ब्रिटिशांना कठपुतली शासक बसवायचा होता काबूलमध्ये ब्रिटिश रहिवासी मारला गेला होता पहिलं अँग्लो अफगाण वॉर अफगाण शासकाविरुद्ध निकाल लागला होता इंडो पर्शियन व्यापारामध्ये ब्रिटिशांचं हित होतं आता हा थोडा कन्सेप्च्युअल जातो चुकला तरी हरकत नाही पण एकदा लक्षात आलं तर मग चुका होणार नाही है ना वैष्णवी उत्तर दे ना बेटा चुकलं तरी चालेल अरे उत्तर देता है कि नहीं तो माझ्यापर्यंत देता है कि नहीं
अर्शनी तुझ्या लक्षात आलं ना बाळ क्लासेसचा वेळ? येस, संकेत पण आलेला आहे, है ना? संकेत, तर संकेत म्हणतो चार हे उत्तर असेल आणि कावेरी काय म्हणते? ब्रिटिशांना पपेट शासक बसवायचा होता, ब्रिटिशांना पपेट शासक बसवायचा होता. संकेत क्लास केले, आजचं सेशन आपण थोडं व्हिज्युअलायझेशन टेक्निकनी ग्रेट गेम काय होता ते पाहिलं, शिवाय सेकंड अँग्लो अफगान वॉर ते पण आपण थोडं व्हिज्युअलायझेशन टेक्निकनी पाहिलं. कालच्या सेशन मध्ये आपण अँग्लो अफगान वॉर समजून घेतला. येस, तर बरोबर आहे कावेरी तुझं, ब्रिटिशांना कठपुतली शासक बसवायचा होता. लॉर्ड ऑकलंडला अफगाणिस्तानचा शासक दोस्त मोहम्मदची जागा कठपुतली शासक शाह शुजाला द्यायची होती. त्याने ब्रिटिश प्रदेशांवर रशियन योजनांच्या धोक्याचा अतिरेक ओळखला होता आणि त्यांनी काय केलं होतं, त्रिपक्षीय जो करार आहे तो लॉर्ड ऑकलंड, सिखांचे राजे रणजित सिंग आणि अफगाणिस्तानचे आमीर शाह शुजा यांच्यासोबत झाली होती. पहिल्या अँग्लो अफगाण युद्धाच्या वेळी ब्रिटिश लष्कराचं नेतृत्व कोणत्या अधिकाऱ्यानं केले होते, हे घेतलं होतं बघा तुमचं काल, काल तुमचं घेतलंय कालच्या सेशनला. असं नाही करायचं, पण आता किती सोपा प्रश्न होता हा, तर तू तसा पण लिहू शकतेस बाळा वैष्णवी, शिकवलं ना आपण तेवढ्या आधारावर पण तू लिहू शकते, मग कॉन्फिडेंटली उत्तर दे. चुकलं तर चुकलं, काय होईल जास्तीत जास्त, होय की नाही? चला या प्रश्नाचं उत्तर द्या. हे उद्या सुट्टी आहे, उद्या संडे आहे, उद्याची सुट्टी आहे. हे आपण कालच घेतलं, कावेरी आठवतंय का? बघा शिकवलंय, शिकवलंय, शिकवलंय. ब्रिटिश लष्कराचं नेतृत्व जॉन कीन, ब्रिटिश लष्कराचं नेतृत्व जॉन कीन यांनी केलं होतं, बघितलं होतं आपण. हे जॉन कीन, तेव्हा तुम्हाला फोटो पण दाखवला होता. तर हे पीवायक्यू आहेत बाळ, येऊन गेलेले प्रश्न आहेत काही. तर पहिल्या अँग्लो अफगाण युद्धाच्या वेळी ब्रिटिश लष्कराचं नेतृत्व कोणत्या अधिकाऱ्याने केले होते? जॉन कीन. करेक्ट. पुढला प्रश्न, खालील पैकी कोणाच्या आक्रमक धोरणामुळे पहिल्या इंग्रज अफगाण युद्धात निष्कारण पैसा खर्च होऊन 20,000 लोक मृत्युमुखी पडले आणि त्यामुळे त्यांना ब्रिटिश शासनाने परत बोलावून घेतले? आता आपल्याला इतकं जरी माहिती असेल वैष्णवी इथे, बरोबर वैष्णवी, आपल्याला इथे इतकं जरी माहिती असेल की पहिल्या महायुद्धाच्या वेळी कोण होतं, तुमचं पाठ झालं असेल रे. पहिल्या महायुद्ध, सॉरी, पहिल्या अँग्लो अफगाण वॉरच्या वेळी कोण होतं, एवढं जरी तुमच्या लक्षात असेल तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता येतं. कोण होतं सांगा, बऱ्याचदा नाव घेतलंय आपण. का थांबते, तुमच्याकडनं उत्तर अपेक्षित असतात मला, राईट? मला तुमच्याकडनं उत्तर अपेक्षित असतात. देता उत्तर? अरे कोण होतं, कोण होता गव्हर्नर? दुसऱ्याच्या वेळी लिटन होता, पहिल्याच्या वेळी कोण होता, कोण होता गव्हर्नर? मी तुम्हाला उत्तर दिल्याशिवाय तर सोडणार नाहीये मी. तुम्ही अभ्यास करणार आहेत की नाही, की मला फक्त विचारणार आहे मॅडम क्लास कधी आहे, क्लास कधी आहे? तुम्ही अभ्यास करणार आहात की नाही? मला तुमच्या नोट्स लागतील ना, आता मी चांगलं शिकवून काय होणार नाहीये, फक्त
हे घेतलं होतं आपण, बघ बरं काय नाव येतं आता सांगायचं तुम्ही. का हवं होतं सगळ्यांना अफगाण, का हवं होतं अफगाण बफर झोन सारखं काम करत होतं. रशियाला पण हवं होतं आणि ब्रिटनला पण हवं होतं. रशियाचा वाढता प्रभाव हा लॉर्ड ऑकलंडच्या लक्षात आला होता, बोलले होते संकेत. तर हा जो रशियाचा वाढता प्रभाव आहे तो गव्हर्नर जनरल ऑकलंड, लॉर्ड ऑकलंडच्या लक्षात आला होता. कितीतरी वेळा हे नाव मी घेतलेलं आहे. आता आजपासून मी तुमचा हिस्ट्रीचे पण जे अभ्यास करणारे विद्यार्थी आहे ना, तुमचा हिस्ट्रीच्या मुलांचा आपण एक ग्रुप बनवते, तुमचा व्हॉट्सअप असेल त्याला चालू ठेवते. बाकी राज्यसेवा आणि कंबाईन वाल्यांना नव्हतं. सायन्सचा जसा एक ग्रुप तयार झालाय ना, तसा तुमचा हिस्ट्रीच्या मुलांचा एक ग्रुप बनवते. तिथे ना तुम्ही तुमच्या नोट्स टाकायच्या, जेणेकरून तुम्ही स्वतः आपण अभ्यास केला पाहिजे, है ना. तुम्ही स्वतः आपण अभ्यास केला पाहिजे, फक्त मी शिकवून नाही होणार आहे. मला तुमची उत्तरं लागतील ना, मॅडमने व्हिज्युअलायझेशन टेक्निकने शिकवलं सगळं, फॅक्च्युअली शिकवलं विद्यार्थ्यांना, तर तुम्ही सांगताच आहात की मॅडम छान शिकवतात, त्याला मला हरकत नाही. पण त्याच्यानंतर तुम्ही अभ्यास करताय का, हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. तुम्ही अभ्यास कराल, अधिकारी व्हाल, मग तुम्ही म्हणणार की अरे आम्हाला मॅडमने शिकवलं तर मग मला मजा येईल, होय की नाही. चला पुढल्या प्रश्नाचं उत्तर द्या. कोण आहे लॉर्ड, लॉर्ड ऑकलंड नंबर एक. आणि त्याला बोलावून घेतलं मग ब्रिटिशांनी, बस झालंय बघा तुझं, काही करू नकोस तू आता. दुसऱ्या इंग्रज अफगाण युद्धाच्या वेळी कोणता गव्हर्नर जनरल पदावर होता? दुसऱ्या ऑकलंड, रिपन, लिटन, वरील तिन्ही पैकी नाही. दुसऱ्या युद्धाच्या वेळी कोण बनला, जर क्वेश्चन आहे, शिकवलेला आहे, बऱ्याचदा नाव आपण घेतलेलं आहे, पटकन सांगा. बरं झालं आज अँग्लो अफगाण तुम्ही आतापर्यंत जेवढं शिकवलंय ना त्याच्या नोट्स बनवून मला द्या. याच प्रश्नाचं उत्तर देत आहे सगळे, याच प्रश्नाचं उत्तर देत आहे. हा येस, व्हेरी गुड. संकेतचं उत्तर आलेलं आहे, व्हेरी गुड. संकेतचं उत्तर आलेलं आहे. कावेरीचं पण उत्तर आलेलं आहे ना. तर दुसऱ्या इंग्रज अफगाण युद्धाच्या वेळी लॉर्ड लिटन 1878 ते 1880 हा युद्धाचा काळ, हे पण ध्यानात असू द्या. दुसरं अजून एक लक्षात ठेवा, लॉर्ड रिपन नंतर हे करार करून या युद्धाला संपुष्टात आणलं आणि अफगाण वरती स्वतःच कंट्रोल प्रस्थापित झालंच होत. दुसरं इंग्रज अफगाण युद्धाच्या वेळी गव्हर्नर जनरल लॉर्ड लिटन, त्याचा काळ हा दडपशाहीचा मानण्यात येतो. आर्म्स ऍक्ट त्याच्या काळात आला, दरबार याच्या काळात भरवला गेला, वृत्तपत्रांवरती बंदी पण लिटनच्या काळात आली. दुसऱ्या इंग्रज अफगाण युद्धादरम्यान पार पडलेला गंडमक करार हा खालील पैकी कोणामध्ये झाला होता? इंग्रज आणि शेर अली, इंग्रज आणि याकूब खान, इंग्रज आणि अब्दुल रहमान, वरील तिन्ही पैकी नाही. काय उत्तर असेल? प्रश्नानंतर चांगली होते ना रिव्हिजन. वैष्णवी लिटन होता बाळा. उद्यापासून नोट्स बनवायच्या. आता आज संडे आहे ना, तर आतापर्यंत जितका हिस्ट्रीचा भाग झालेला आहे त्याच्यावरती तुम्ही अभ्यास सुरू करा. जेवढं आपलं शिकवून झालेलं आहे ना, नाहीतर पुढचं पाठ मागचं सपाट असं होतं बऱ्याचदा. तर ते सुरू करा, द्या उत्तर द्या. इंग्रज आणि याकूब खान हे हा फोटो टाकला होता मी, आता लक्षात राहील. इंग्रज आणि याकूब खान यांच्या सोबत हा करार झाला, त्याला गंडमकचा करार असं म्हणतात. काय म्हणतात त्याला? गंडमकचा करार असं म्हणतात. इंग्रज आणि याकूब खान यांच्यामध्ये तो करार झाला.
येस व्हेरी गुड कावेरी, व्हेरी गुड. चल कावेरी आता तुला समजायला लागले बर वाटते मला. खालील पैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने शेर अलीचा पुतण्या अब्दुल रहमान याच्याशी करार करून दुसरा अफगाण युद्ध थांबविलं? गंडमक करार हा दिसतोय का? हा लिटन आहे आणि याकूब खान आहे बर का? अरे सॉरी सॉरी सॉरी, हा बघ हा लिटन आहे आणि हा याकूब खान आहे. हा गंडमक करार या दोघांमध्ये झाला. शेरशहाचा मुलगा होता हा. आणि खालील पैकी कोणत्या गव्हर्नर जनरलनं शेर अलीचा पुतण्या अब्दुल रहमान याच्याशी तह केला आणि दुसरं अफगाण युद्ध थांबविले? कोणी थांबवले या पण प्रश्नाचं उत्तर द्या. आता चांगली झाली तयारी, फॅक्ट्स पण पाठ झाले. कावेरी, संकेत, वैष्णवी, काही विद्यार्थ्यांना वाटायचं, काही विद्यार्थ्यांना त्या तुम्हाला वाटत असेल ही नावं तर आपल्याला दिसत नाहीये, तर ते इतिहासाच्या क्लासला जो आपले पर्सनल क्लासेस आहेत ना त्या क्लासेसला पण काही जण एनरोल आहेत. तर खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने शेर अलीचा पुतण्या अब्दुल रहमान याच्याशी तह केला आणि दुसरं अफगाण युद्ध थांबवलं? कोण आहे? अरे थांबवलं कोणी? जो उदारमतवादी होता. कावेरी, संकेत, वैष्णवी, झोपलेत का? चला बोला बोला बोला. मला असं तुम्ही वीकेंड मध्ये विवंचनेत ठेवू नका की तुम्ही अभ्यास करत नाही आहात. गंडमक करार लिटन सोबत झाला. येस, तर कावेरी आणि संकेतचं उत्तर आलेलं आहे. अरे गंडमक करार लिटन सोबत झाला. नंतर पुन्हा तिथे पपेट राजा बनवला म्हणून तिथे पुन्हा उद्रेक सुरू झाला. पुन्हा तिथे उद्रेक सुरू झाला. तर शेर अलीचा पुतण्या अब्दुल रहमान याच्याशी करार करून लॉर्ड रिपन यानं युद्ध संपवलं. कोणी संपवलं? लॉर्ड रिपन. व्हेरी गुड संकेत, व्हेरी गुड. आलं तुला, क्लिक झालं. वाळ लक्षात येते तुमच्या सगळ्यांच्या कशा पद्धतीनं प्रश्न फिरवला जाऊ शकतो? तर गंडमकचा करार हा लिटन आणि याकूब खान यासोबत झाला. गंडमकचा करार लिटन आणि याकूब खान यांच्यासोबत झाला आणि रिपन यांनी युद्ध संपवलं. त्यांनी कोणाला? त्याच्या पुतण्याला बनवून टाकलं. खालील पैकी कोणत्या कराराने तिसरं इंग्रज अफगाण युद्ध संपलं? तिसरं पण पाहिलं होतं काल आपण. तर तिसरा मध्ये कुठला करार झाला? काय होईल जास्तीत जास्त आपलं उत्तर चुकेल? मी काय म्हणणार आहे, हा अभ्यास करा म्हणेल. म्हणजे तुमच्यासाठी चांगलं आहे की वाईट आहे सांग. तर मी तुम्हाला म्हटलं अभ्यास करा. अरे काय करताय, एवढं शिकवल्यानंतर, काल इतके फॅक्ट घेतल्यानंतर, अगदी ग्रोहर आणि स्पेक्ट्रम मध्ये सुद्धा इतके फॅक्ट तुम्हाला मिळत नाही. एवढे फॅक्ट आपण कव्हर केले. तुम्ही राज्यसेवेची तयारी करताय, मॉडर्न हिस्ट्री करायसाठी तुम्ही प्रीती राऊत मॅडमचा कोर्स घेतलाय, मॅडमनी काय शिकवलं? काहीच नाही. असं होईल ना? तुम्ही अभ्यास करणार आहे की नाही? तर खालील पैकी कोणत्या कराराने तिसऱ्या इंग्रज अफगाण युद्धाचा शेवट झाला? मला तुमच्या नोट्स हव्यात, उद्यापासून अभ्यास सुरू करा. चला चला उत्तर द्या, चला चला उत्तर द्या. जो तिसरा अफगाण युद्ध आहे तो तिसरा अफगाण युद्ध कुठल्या करारानं त्याचा शेवट झाला? तर रावळ पिंडी करारानं त्याचा शेवट झाला. पहिल्या दोन युद्धाच्या वेळी ब्रिटिशांनी अफगाणवरती हल्ला केला होता, त्यांना पपेट राजा बसवायचा होता, आणि तिसऱ्या वेळेला अफगाणनी खैबर खिंडीतून ब्रिटिशांवर हल्ला केला होता. येस, तर तिसरं युद्ध जे झालं ऑगस्ट 1919 ला रावळ पिंडीच्या करारानं तिसऱ्या अफगाण युद्धाचा शेवट झाला. हे तो बहुती हो गया, मतलब रशिया और ब्रिटन साथ में आ गए. आणि कशा पद्धतीने अफगाणिस्तानचा व्यापार आपल्या ताब्यात आणायचा असे असे विचार सुरू झाले. म्हणजे तिसरं युद्ध आहे ना, तर ते इंग्लंड नी आक्रमण नाही केलं, अफगाणांनी आक्रमण केलं.
आणि रावळ पिंडी करारानं त्याचा शेवट झाला. तिसरं बाण, खालील विधानांचा विचार करून अयोग्य विधाने निवडा. हे इथेच आटोपलं की मला ते नाही की संध्याकाळी तुमचं पीवायक्यू आणि एमसीक्यू द्यायचंय. पहिल्या इंग्रज अफगाण युद्धामध्ये ब्रिटिशांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा झाला. पहिल्या दोन युद्धात इंग्रजांनी अफगाणिस्तानवर स्वारी केली, मात्र तिसऱ्या वेळी अफगाणिस्तानने इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारले. मी तेच सांगत असते तुम्हाला, जर तुम्ही लक्षपूर्वक माझ्या क्लासमध्ये जरी असले तरी तुम्ही उत्तर तिथेच देऊ शकता. चला, यातलं अयोग्य विधान ओळखा असं म्हटलेलं आहे. यातलं अयोग्य विधान ओळखायचं बरोबर वैष्णवी नाही, रावळ पिंडी करार बेटा तिसऱ्याच्या वेळी. पण तुम्ही वाचून आले नाहीत, मला वाईट वाटलं जरा. चला उत्तर द्या. अगदी बरोबर संकेत. पहिल्या इंग्रज अफगाण युद्धामध्ये ब्रिटिशांना काहीही आर्थिक फायदा झाला नाही. लॉर्ड ऑकलंडच्या फॉरवर्ड पॉलिसीमुळे किंवा आक्रमक धोरणामुळे पैसा निष्कारण खर्च झाला, शिवाय 20,000 लोक मृत्युमुखी पावले. मग त्याचं जे आक्रमक धोरण होतं ते ईस्ट इंडिया कंपनीला पण रुचलं नाही, त्याला परत बोलावून घेतलं. पहिली दोन युद्ध जी आहे म्हणजे हे चुकीचं वाक्य आहे. अयोग्य विधान ओळखा असं विचारलंय वैष्णवी, म्हणून फक्त अ उत्तर. पहिल्या दोन युद्धात इंग्रजांनी अफगाणिस्तानवर स्वारी केली, मात्र तिसऱ्या वेळी अफगाणिस्ताननं इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारले. हे वाक्य बरोबर आहे. दोन युद्धाच्या वेळी ब्रिटिशांनी केली आणि तिसऱ्याच्या वेळी इंग्रजांनी युद्ध पुकारले. तर आज मी अँग्लो ब्रह्मा यासाठी. आजच चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा. एमपीएससीच्या परीक्षांची तयारी करताय का? स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी सर्वोत्कृष्ट प्लॅटफॉर्म म्हणजे एमपीएससी लक्ष ऍप आताच प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा. सर्व विषयांची तयारी लाइव्ह व रेकॉर्डेड क्लासेस द्वारे, तज्ञ मार्गदर्शक, पीडीएफ नोट्स व टेस्ट सीरीज एकाच ठिकाणी. अधिक माहितीसाठी संपर्क 8669456 9639.